नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रसाद नागरगोजे तुम्ही पाहताय प्रसाद जी टेक युट्यूब चॅनल प्रसाद जी टेक युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत मित्रांनो राज्यातील नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे या संदर्भात राज्य शासनाच्या माध्यमातून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि ही कर्जमाफी तातडीने देण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये निधी सुद्धा वितरित करण्यात आलेला आहे आणि याच्याच बाबतीतला सविस्तर माहितीचा जी आर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत कोणत्या वर्षी बाधित झालेल्या शेतकऱ्यांना ही कर्जमाफी दिली जाणार आहे या कर्जमाफीसाठी नक्की किती निधी वितरित करण्यात आलेला आहे तसेच कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी या कर्जमाफीसाठी पात्र ठरणार आहेत ही संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जर तुम्ही चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच समोर येणाऱ्या बेलायकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका म्हणजे आमच्या अशाच शेतकरी योजनाविषयीच्या नवनवीन व्हिडिओच्या वी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील तर चला मित्रांनो सविस्तर जी आर पाहायला सुरुवात करूया पाहू शकता मित्रांनो नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना कर्जमाफी या राज्यस्तर योजनेसाठी निधी वितरित करण्याबाबतचा महाराष्ट्र शासनाच्या सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाकडून आज दिनांक चोवीस जुलै दोन हजार तेवीस रोजी हा आलेला जी आर आहे सर्वप्रथम मित्रांनो या जी आरची प्रस्तावना आपण पाहूयात म्हणजे तुम्हाला समजून येईल की नक्की कोणत्या वर्षी बाधित झालेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे राज्यात जुलै दोन हजार एकोणीस ते ऑगस्ट दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्याच्या योजनेअंतर्गत आतापर्यंत रुपये पाचशे पंचवीस कोटी बारा लाख इतकी रक्कम वितरित करण्यात आली आहे सदर योजनेसाठी सन दोन हजार तेवीस चोवीससाठी पन्नास लाख इतका निधी उपलब्ध आहे त्याच अनुषंगाने सहकार आयुक्त पुणे यांनी संदर्भ क्रमांक चार दिनांक तेवीस जून दोन हजार तेवीसच्या च्या सदर योजनेसाठी पन्नास लाख निधी वितरित करण्याचा प्रस्ताव सादर केलेला आहे त्यानुसार निधी वितरणाचा प्रस्ताव हा शासनाच्या विचाराधीन होता तर मित्रांनो आता शासन निर्णय पहा सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाकडील कार्यक्रम खर्चाच्या योजनेअंतर्गत कार्यक्रम खर्चाच्या योजनेअंतर्गत मंजूर निधीपैकी रुपये पन्नास लाख एवढा निधी राज्यात जुलै दोन हजार एकोणीस ते ऑगस्ट दोन हजार एकोणीस कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूरपरिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्यासाठी अर्थसहाय्य म्हणून या अंतर्गत वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे तर मित्रांनो ही कर्जमाफी देण्याबाबत दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार एकोणीस रोजी निर्णय घेण्यात आलेला होता दोन हजार एकोणीसमध्ये जुलै ते ऑगस्ट दरम्यान बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती झाली होती अतिवृष्टी झाली होती राज्यातील सांगली सातारा कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये अतिवृष्टी झालेली होती आणि या जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीची शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट होती ही कर्जमाफी झाल्यानंतर नक्कीच शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे मित्रांनो ही अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तसेच तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद